किती वर्कलोड वाढलेला आहे, किती प्रमाणात पेशंट ऍडमिट होऊन राहिलेले आहे आणि काम कसं करायचं त्यांना की पेशंटच्या डोक्यावर वर्कलोड वाढलेला आहे. 3 दिवस झाले ती घरी नाही गेली, ती माझ्या एकासोबत बोललेली नाही. मॅम शांत हो, आज सिच्युएशनच अशी आहे. थोडा वेळाने फोन कर, तू थोडा वेळाने फोन कर. आपण अशी बोलून तर कसं चालेल? कसं चालेल म्हणजे किती वर्कलोड वाढलेले आहे. आज 3 दिवस झाले मी लेकरांसोबत बोललेली नाही, घरचे काय आलाय, कसं मॅनेज करायचं, किती तिची 8-8 दिवस, 1 दिवस ड्युटी गेली की 7 दिवस क्वारंटाईन व्हावं लागते, 7 दिवस ड्युटी गेली की 7 दिवस, 14 दिवस असे चालले जातात. कसं मॅनेज करायचं? आता असू द्या मॅम, आता एकच डे आहे तुमचं, ते करून घ्या आणि निवांतपणे घरी जा. आपण मेडिकल फील्डचे, आपल्याला सेवा आहे, आपल्या नर्सिंग फील्डमध्ये आपल्याला आपलं कर्तव्यच आहे. हो ते तर बरोबर आहे, आपण नर्सिंग फील्डचे आहे, सेवा देणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि आपण ते आपलं कर्तव्य पूर्ण सुरळीतपणे पार पाडणारच आहोत. मम्मी कोणाचा फोन आहे बघाल? मॅडमचा फोन आहे. अरे एक मिनिट. हा हॅलो मॅम, गुड इव्हनिंग मॅम. हॅलो मयुरी. यस मॅम. देखो यूनिवर्सिटी से नोटिफिकेशन आया है. हाँ यस मैम. हाँ तो हमें जो भी ऑनलाइन क्लासेस मंडे से शुरू करनी है और एग्जामिनेशन का भी आया है, तो जितना भी बचा हुआ सिलेबस है आपको मंडे से लेना है और 31 जुलाई के पहले कंप्लीट करना है. ठीक है. फॉर थर्ड ईयर एंड फोर्थ ईयर मैम? हाँ यस, थर्ड ईयर एंड फोर्थ ईयर आपके पास उनका है ना, आप उनका कम्प्लीट करो. यस मैम. ओके ओके, थैंक यू मैम. ओके डियर. मम्मी तुम्हाला माहित आहे माझा क्लास सुरू आहे. हो माय बाई. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपके अभी भी क्वारंटाइन चल रहे हैं और डोंट यू थिंक दैट कि एग्जामिनेशन होने वाले नहीं है. अकॉर्डिंग टू द यूनिवर्सिटी सर्कुलर
आपकी एग्जाम अभी जल्दी कंडक्ट होने वाली है, सो आज से हम जो रिमेनिंग पोर्शन है वो फाइनल फिनिश करेंगे। सो हमने लास्ट में छोड़ा था यूनिट नंबर 7 के ऊपर और हम यूनिट नंबर 7 से ही स्टार्ट करेंगे। सो टुडे वी विल डिस्कस मम्मा माझी गाडी नो सॉरी फॉर द डिस्टर्बन्सेस जस्ट अ मिनिट मम्मी तिला बघा ना प्लीज माझा क्लास सुरू आहे इकडे काय करताय तुम्ही त्याचा डब्बा सांडून ठेवला तेच साफ करून राहिलो तेव्हाची ठीक आहे मम्मी करत सो वी विल सी द प्रिव्हेंशन ऑफ सबस्टन्स यूज डिसऑर्डर ओके सो श्रेया टेल मी व्हॉट आर द प्रिव्हेंशन्स नो इट्स अ प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी प्रिव्हेंशन मैम एक्चुअली हमारे सारे ऑडियोज ऑफ ही है मैम एक्चुअली आवाज आपके यहाँ से आ रहा है ओके लेट मी चेक ओके सॉरी फॉर द डिस्टर्बेंसेस यस मैम मम्मी तिकडे माझा क्लास सुरू आहे तुम्ही काय करताय ग रामायण सगळे पाहते तुमचं रामायणापेक्षा मला त्यांचं रामायण महत्वाचं आहे कळतंय का तुम्हाला लेकर बाबा पाहते चांगलं दाखव मम्मी प्लीज आता हे बंद करा आणि तुम्ही थोडं काम पण करून घ्या मला क्लास करू द्या सो सॉरी फॉर द डिस्टर्बन्सेस इट्स सो वेअर वी कॅन यू हिअर मी हॅलो नेटवर्क इश्यू एक तर रामायण आणि दुसरं हे नेटवर्क कधी जगू नाही देणार मला हॅलो मॅम आय कांट अनेबल टू हिअर यू मॅम हॅलो येस मॅम मेरी विथ मॅक्झिमम ऑफ इफेक्टिव्हनेस अँड हॅपीनेस This was given by Carl Menninger in 1947. Ma'am, according to... Yes, ma'am. Finally, first class jala. Ghe, divasbhar classes karat diste. Ghe, aay ka kaya avun naam hai. काय करायचं गो ऑनलाईन इतके क्लास असतात जगभराचे भांडे जमा करून ठेवून देते इकडे तुझ्या टीचरला सांगते तू क्लास करता करता खाते म्हणून बक्के मारत राहते तर मग काय करायचं चिवडा पाहिजे तिला बिस्किट पाहिजे तिला खायला क्लासच्या मधात भूक लागते ना ब्रेकफास्ट पण टाइम मध्ये क्लास असत ठीक आहे पाणी चष्मा वगैरे तुटेल ना बाई उठ उठ वाजले बरं प्रेरणा तुला उठ म्हटलं ना उठ क्लास मध्ये बाई उठ ना मॅम नेटवर्क प्रॉब्लेम मॅम नेटवर्क प्रॉब्लेम आहे यार
जाऊ का तुम्हें कुछ जाऊ पोळ्याठेच बनवून दे खाते पाहिजे काय तेलाच्या पोळ्या पाहिजे तिला तेलाच्या मला पण भूक लागली इथे झाला का स्वयंपाक घेन लवकर भूक लागली मला करत असे ना मी दहा हात नाहीये मला पण भूक लागते तिला पण दिवसभर खायला पाहिजे तुम्हाला पण खायला पाहिजे तिचं पण क्लासेस झूम वर तुमचं पण झूम वर मला काही हाय का नाही हा घे नाटक नको करू बनव लवकर भूक लागली बनवते मस्त खाते ते खायला पाहिजे तिला हे असं अर्धवट झोप ना तर मग काम नाही करायला पाहिजे झोपायला पाहिजे तिला पूजा माझी फाईल नाही दिसत आहे कुठे गेली टीव्हीच्या खाली बघा ते टेबल आहे तिथेच ठेवली आहे मी दावडा हात काढला होता मी फाईल ले हे लावलं असेल ती पोटीला झोळत तुम्ही एखाद्या दिवशी माझ्या वस्तूले हात लावते नुसती आता तरी जेवण करू देता का सुखाने दोघ टीव्हीचा आवाज कमी कर ते म्हणतात फाईल कुठे आहे दिवसभर थकून जाते भांडे घासा कपडे धुवा झाडझूड करा पोछा मारा पोरीचे काम आहे पोरगी असून करत नाही सर कुछ कम जाना था दूर रहा सर माहिती नाही का सोशल डिस्टन्सिंग ठेवा लागते म्हणून सॉरी सर सर कुछ कम ज्यादा कर लो सर पैसे नहीं सर नहीं नहीं कुछ कम ज्यादा नहीं होगा जो चला नहीं आप देख लीजिए सर पैसे नहीं सर सभी रुपए नहीं हमारे पास स्टूडेंट है ना मैं सर स्टूडेंट है ना सर मारता ना भाई सर आते हैं सर सर अभी थोड़ा 5 मिनट साठी केलो सर आम्ही इथेच राहतो सर हेलो हां बोल हां कशाला घरी येऊ ड्युटीवर आहे कळत नाही का तुला हां
काय जेवण करायला पाणी प्यायला सुद्धा टाइम नाहीये माझ्याकडे. या सध्याच्या परिस्थितीने तर पूर्ण तणाव वाढून टाकलाय. हो ठीक आहे ठेव. We all know we are suffering from the corona disease and pandemic condition. So as a nurse, I suggest to you using a lot many type of the stress management techniques in our daily life. As a staff, as a nurse, I told to you that manage our stress and manage our difficulties according to the stress management technique like yoga, meditation, thought negative thought management technique. Okay, so lot many things are occurs in the daily life. कोरोनाने लागलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थी वर्गावर त्याचा खूप परिणाम झाला, जसं आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलंच. तर आज मी तुम्हाला त्यावर कसं कोपअप करायला हवं त्याबद्दल काही सांगू इच्छिते. तर स्टुडंटनी एक शेड्यूल निर्माण करायला हवं, त्यामध्ये सकाळी त्यांनी लवकर उठून योगा, मेडिटेशन, एक्सरसाइज करायला हवं. एक डेली रुटीनचं आणि ऑनलाईन क्लासेसचं एक चांगला बॅलन्स निर्माण करायला हवं. टीचर्सचे अफर्ट्स पाहून त्यांनी स्टुडंटनी स्वतः सेल्फ मोटिवेटेड होणं गरजेचं आहे. तेव्हाच ऑनलाईन क्लासेसचा जो गोल आहे तो सक्सेसफुली आपण अचीव करू शकतो. स्टुडंट्सला सोशल मीडियाचा खूप क्रेज असतो, पण त्यामुळे कुठे ना कुठे मेंटल हेल्थ अफेक्ट होते. तर त्यामुळे त्यांनी गरजेनुसारच सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. ऑनलाईन क्लासेसचे ॲडव्हान्टेजेस असून डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहे. जर फिजिकली आपण तर आय स्ट्रेन, बॉडी एक, आणि टेक्निकली जर बघितलं तर नेटवर्क इश्यू असे प्रॉब्लेम्स येतात, ज्यामुळे स्टुडंट फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊ शकतात. तर यासाठी स्टुडंटनी एक पेशन्स लेवल मेंटेन करायला हवं आणि त्यांच्या मेंटल हेल्थ बॅलन्स करायला. मी तुम्हाला पेशंटच्या दृष्टिकोनातून काही बाबी सांगणार आहे. कोरोनात यात घाबरण्यासारखे असेही काहीही कारण नाही, कारण कोरोनातून बरे होता येतं. त्यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन्स घेणे आवश्यक आहे, जसं की बाहेर जाताना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि पौष्टिक आहार घेणे. परंतु त्याचबरोबर आपल्याला मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला रोज योगा, मेडिटेशन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली सकारात्मकता वाढते. कोरोनाविषयीचे संदेश, वृत्तपत्रे, बातम्या पाहणे आणि वाचणे टाळावे. रोज आपल्या दैनंदिन कार्यक्रमांचा आराखडा घ्यावा. त्यात आपल्याला झोपेला पुरेपूर वेळ द्यावा. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला पुरेपूर वेळ द्यावा. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. त्याचबरोबर आपण हात आपल्या समाधानासाठी धुतोय की संसर्ग टाळण्यासाठी धुतोय याकडेही लक्ष द्यावे. सोशल मीडियापासून दूर राहावे आणि मनोरंजन कार्यक्रम बघावे. एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर कोरोनाविषयी चर्चा होत असेल तर त्यातून बाहेर पडावे. मानसिक आरोग्याबाबत काही तक्रारी असल्यास तातडीने मनोपचार तज्ञाकडे जाऊन संपर्क साधावा. स्टुडंट लोक होते ते घरून क्लासेस करत होते झूम मीटिंगवर, आणि जे पुरुष मंडळी होती त्यांचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं, ते पण घरूनच वर्क फ्रॉम होम करत होते. त्यामुळे जो पण काही घराचा आणि बाकीच्यांचा भार होता तो फक्त गृहिणीवर आला होता. आणि कम्प्लीट लॉकडाऊनमुळे सगळ्यांना रिलॅक्सेशन होतं, परंतु गृहिणीला काहीच रिलॅक्सेशन नव्हतं. तिची मानसिक स्थिती अगदी ढासळत चालली होती. तर या व्हिडिओद्वारे मी हे दाखवलं आहे की घरातली मंडळी तिला कशी सपोर्ट करते. जसं की नवऱ्याने तिला स्वयंपाकात किंवा घरकामात मदत केली, मुलीने तिला स्वयंपाकात किंवा घरकामात मदत केली आहे, झाडू मारणे किंवा असे काही छोट्या छोट्या बेसिक घरातल्या गोष्टी आहे त्या सगळ्या फॅमिलीने वाटून घेतल्या आहे. त्यानंतर सोबत गेम खेळणे, स्वतःसोबत मतलब फोटो वगैरे काढून ह्या सगळ्या गोष्टी करून स्वतःचा वेळ त्याच्यामध्ये स्पेंड करणे, हेच या व्हिडिओद्वारे मी सांगितलं आहे. आणि याच्यामध्येच मेंटल हेल्थ पण मी दाखवली आहे की गृहिणीने कसं तिचं. आय यूज व्हेरियस कोपिंग स्ट्रॅटेजीज ड्युरिंग दिस पेंडेमिक. फर्स्ट, नो व्हॉट टू डू इफ आय सीक दॅट आय कॉन्टॅक्ट द हेल्थ प्रोफेशनल बिफोर यू स्टार्ट एनी सेल्फ ट्रीटमेंट.